जीएसटी कर कमी करण्यासाठी लाच देणाऱ्या मलकापूरच्या व्यापाऱ्याला अँटी करप्शन विभागाच्या ताब्यात दिल्यानंतर डाळ व्यापाऱ्यांना वाचवण्यासाठी जीएसटी विभागातील वरिष्ठ अधिकारी काम करीत असल्याचा आरोप होत आहे. दरम्यान बुलढाणा जिल्हा राज्यकर उपायुक्त मारुतीराव राठोड यांच्यानंतर त्यांच्या जागी प्रवीण भोपळे यांना भ्रष्टाचार दाबण्यासाठी वरिष्ठांनी पदभार दिल्याचा धक्कादायक आरोप जीएसटीचे असिस्टंट कमिशनर चेतनसिंग राजपूत यांनी केला आहे. दरम्यान शासनाची बदनामी करण्याचा नैतिक अधिकार चेतनसिंग राजपूत यांना नसून राजपूत यांच्या विरुद्ध कारवाई करण्याची मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करणार असल्याची माहिती भाजप आमदार अॅडव्होकेट आकाश फुंडकर यांनी दिली आहे. MCN न्यूज मराठी करिता रवींद्र सिरस्कार खामगाव. भाऊ, जे GST चे असिस्टंट कमिशनर आहे राजपूत, ते असा आरोप करत आहे की जे भोपळे आहे उपायुक्त, सहाय्यक उपायुक्त, त्यांना पदभार दिला आहे, भ्रष्टाचार दाबण्यासाठी पदभार दिला आहे. एक प्रकारे ते शासनाची बदनामीच करत आहे. काय कारवाईची मागणी करणार त्यांच्यावर? नाही, शेवटी जे राजपूत आहेत ते शासनाचे अधिकारी आहेत आणि ते वरच्या पदावर आहेत. जर त्यांना असं वाटते आहे तर ते त्यांनी निर्णय व्यवस्थित घेतले पाहिजे आणि पदभार देणे म्हणजे काही भ्रष्टाचारावर पांघरून घालणे नाही, याच्यावर चौकशी होईल आणि ते वर या बाबतीत तेही दाद मागू शकतात. पण अशा पद्धतीने जर त्यांना शासनाची बदनामीच करायची असेल तर निश्चित या बाबतीत आम्ही गंभीरतेनं दोन्ही उपमुख्यमंत्र्यांकडे दाद मागू, मुख्यमंत्र्यांकडे दाद मागू की अशा प्रकारे जर कोणी अधिकारी शासनाची बदनामी करत असेल तर निश्चित त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे. आणि संबंधित प्रकरणातही जो ट्रॅप झाला, माझं त्याबद्दल एक अजून असं म्हणणं आहे की जे व्यापारी लोक आहेत यांचा ट्रॅप प्रकरणपर्यंत जे प्रकरण जाते थोडंसं या व्यापाऱ्यांची व्यथा जाणली पाहिजे की खरोखर त्या व्यापाऱ्यांकडनं पहिले यांनी पैसे किती मागले होते. जेव्हा पैसे मागितले तेव्हा ट्रॅप झाला, त्यांच्या मनाप्रमाणे रक्कम दिली नाही म्हणून हा ट्रॅप करण्यात आला. त्यांच्या मनाप्रमाणे जर रक्कम दिली गेली असती तर हा ट्रॅप झाला नसता असं माझं म्हणणं आहे. आणि निश्चित ज्या व्यक्तीला अटक झाली होती त्या व्यक्तीला जर आपण सगळ्या पत्रकारांनी विचारलं, त्यांच्याजवळून जर काही पुरावे घेतले तर आपल्याला याच्यातलं सत्य बाहेर येताना दिसेल. राजपूत खुल्याम शासनाची बदनामी करत आहेत, त्यांची बदलीची काही मागणी करणार? बदली नाही, त्यांच्यावर कारवाईचीच मागणी करेल. आणि त्यांच्यावर ऑलरेडी 2-3 इन्क्वायऱ्या चालू आहेत, त्यांची ड्यू ओपन आहे माझ्या माहितीनुसार. आणि अशा व्यक्तीने शासनाबद्दल बोलावं, त्यांना काही नैतिक अधिकार नाही. ओके, दिनांक 20 डिसेंबर 2023 रोजी एक डाळ व्यापारी इकडील कार्यालयास लक्षावधी रुपये लाच देताना रंगे हा ट्रॅप झालेला आहे. अब्जावधी रुपयांचा सदर पल्सेस स्कॅम आणि त्यावरती पांघरून टाकण्याकरता कुठेतरी आजही गुन्हेगारी कृत्य करण्यात येत असल्याचे दिसून येते. दिनांक 7 डिसेंबर 2023 रोजी माननीय मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने जो आदेश पारित केलेला आहे त्या आदेशाशी संबंधित रिप्रेझेंटेशनमध्ये को अक्युज असलेला एक कनिष्ठ स्तरीय दुसऱ्या लोकेशनचा अधिकारी प्रवीण भोपळे याच्याकडे अत्यंत कुहेतूने खामगावचा पदभार सोपविण्यात आलेला आहे. सदर स्कॅममधील इव्हिडन्स टॅम्परिंग करणे हा यामागचा स्पष्ट कुहेतू आहे. आणि 13 डिसेंबर रोजी तत्कालीन उपायुक्तांनी शासनात जो पत्रव्यवहार केलेला आहे यावरून हे साबित देखील होते. त्यामुळे भोपळे आणि या संपूर्ण भ्रष्टाचारावर पांघरून घालणारे संबंधित सर्वच यांच्या विरुद्ध कुठेतरी प्रशासकीय कारवाई आणि क्रिमिनल प्रॉसिक्युशन देखील होणे आवश्यक आहे. विशेष म्हणजे 22 डिसेंबर रोजी नागपूर मॅट कोर्टाने देखील भोपळेच्या सदर बेकायदेशीर नियुक्ती विरुद्ध शासनास नोटीस काढलेली आहे. माननीय आयुक्त कार्यालय आणि माननीय शासनाद्वारे याबाबत उचित कारवाई करण्यात येईलच. मात्र सदर प्रकरणी इकडील कार्यालय देखील सर्व कायदेशीर मार्गांचा अवलंब करीत आहे. पण भोपळे कुठेतरी सहआरोपी आहे का? थँक्यू. ऑलरेडी जे प्राईम मिनिस्टर ऑफिस पर्यंत रिप्रेझेंटेशन देण्यात आलेलं आहे त्यात भोपळे हा को अक्युज आहेच. आणि इव्हिडन्स टॅम्परिंग, तत्कालीन उपायुक्तांचं पत्र, मॅटचा आदेश, या अँटी करप्शनचा ट्रॅप, या सर्व बाबींवरून सदर क्रिमिनल ऍक्टिव्हिटीजवर आता शिक्कामोर्तब देखील होत.